हेलो एंड वेलकम टू माय चैनल दैट इज विरूज ट्रैवल एंड टूर डायरीज। माझा नाव आहे विराज आणि मी आज तुम्हाला एक हेल्दी असे रेसिपी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे मुगाचा चिला। तर मुगाचा चिला मीन्स व्हॉट? मुगाचा चिला म्हणजे सिमिलरली मुगाचे ठोसे। आपण ठोसे बनवतो मुगाचे, तर सिमिलरली तसंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये मी काही व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत ॲडिशनल, तेवढंच, बाकी काही नाही। रेसिपी सेम आहे, हेल्दी आहे आणि ही आपण टोमॅटोच्या सॉस सोबत किंवा मग हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो। सो मी काय रेसिपी आहे त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे सगळं रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे मी। कीप वॉचिंग माय व्हिडिओ। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला आहात तर प्लीज माझ्या चॅनलला जे आहे ना ते सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रिप्शन आहे ना ते फुकट आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा। कारण मी तुमच्यासाठी फक्त फूड रिलेटेड व्हिडिओज नाही आणत, बाकीचे पण व्हिडिओज आहेत, म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत माझे, प्लस नॉलेजेबल व्हिडिओजसुद्धा असतात, काही फूड प्रेझेंटेशन कसं करायचं आहे आणि फूडला कसं डेकोरेट करायचं ते सगळं दाखवत असतो मी। आणि जर तुम्ही लोकांनी मला सबस्क्राईब नाही केलं तर मी मोटिवेट नाही होणार, आणि मोटिवेट नाही झालो तर मी व्हिडिओज कसे आणू तुमच्यासाठी। सो मला मोटिवेट करा, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा, कमेंट्स करा, मी खूप आतुरतेने वाट बघतोय तुमचे कमेंट्सची। सो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब। सो आजच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूयात। सो आज आपण जे बघणार आहोत ते आहे मुगाचा चिला। सो मुगाचा चिला इज बेसिकली लाईक डोसा इट्सेल्फ, मूग डोसा इट्सेल्फ। सो ह्याच्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी, ह्यात 3 मिरच्या आहेत, हे आलं आहे, लसूण, शिमला मिरची चॉप केले बारीक, टोमॅटो चॉप केलेलं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये वाटायचं आहे, आणि गाजर घेतलेलं आहे। आणि मसाल्यांमध्ये आपण घेतलेलं आहे हळद, लाल तिखट, हे आहे धनेजिरा पावडर आणि हे मीठ। तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी आपण हे भांडं घेणार आहोत, त्यामध्ये अगोदर आलं आणि लसूण हे टाकणार आहे, त्यानंतर ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी 3, ते टाकणार आहे, आणि हे टोमॅटो आहेत ते मी टाकतो ह्याच्यात। हे अगोदर आपण आता सगळं मिक्सरला लावून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये मी मूग टाकलेले आहेत, आता हे आपण पुन्हा वाटून घेऊयात। आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी पण टाकायचं आहे, सो थोडं थोडं पाणी टाकूया आपण। आता हे वाटलेलं आहे आपण, तुम्ही पाहू शकता, ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेतोय। हे व्यवस्थित धुवून पण घ्यायचं आहे, आतलं जे काय आहे ते सगळं घेणार आहे मी। त्याच्या अगोदर मग मी हे जे भाज्या आहेत, आपण मी भाजी घेतलेली ही गाजर आहे 1 कप, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे मी चॉप करून, शिमला मिरची टाकतोय 3 शिमला मिरच्या घेतल्या आहेत मी। त्यानंतर आपण थोडे मसाले टाकूया त्याच्यात, हा लाल तिखट मसाला आहे 1 चमच टाकतोय मी, मिरच्या आपण टाकल्यात त्यामुळे 1 चमचा टाकतो मी, हळद जी आहे ती 1/2 चमचा टाकणार आहे मी, त्यानंतर धनेजिरा पावडर आहे, धनेजिरा पावडर मी हे थोडं जास्त टाकतो 2 चमच, त्यानंतर आपल्याला टाकायचंय मीठ। तो मीठ हे आपण कशातही टाकलेलं नाहीये, त्यामुळे अंदाजेनुसार आपल्याला टाकायचं मीठ। हे आता सगळं मिक्स करायचं आपल्याला, ज्यात मी थोडस हिंग टाकतोय नावाला, जास्त नाही थोडस। मी आता हे सगळं मिक्स करतोय व्यवस्थित, आणि आता आपण ह्याचे चिले बनवणार आहोत। मला भाज्या कोणत्या टाकायच्या ते तुम्ही टाकू शकता, त्याच्यात मी गाजर आणि शिमला मिरची हे 2 टाकलेले आहेत। तो आता हे बॅटर रेडी आहे, आपण आता ह्याचे चिले बनवून घेऊया।
तवा गरम झाला आणि आपण हा पिला बनवून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शेकून घेऊया, आपला चिला रेडी होऊन जाईल. सो आय होप मला आजची रेसिपी आवडली असेल. जर आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला जरूर सांगा, आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पहिल्यांदा. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो. आणि तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे. मी असेच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स मी बाहेर जाऊन सुद्धा काही व्हिडिओज बनवतो. तुम्हाला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माहिती पडेल की मी म्हणजे काय काय ठिकाणी काय काय भेटतं, कुठे कुठे काय काय आहे अवेलेबल खायला. आता सगळेच जण आपण ट्रॅव्हल करतच असतो, त्यामुळे आपण शोधत असतो कुठे काय काय खायला आहे. तर मी काही प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे व्हिडिओजना, कमेंट सुद्धा करा. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आणि मी जसं रोज म्हणतो हॅशटॅग ट्रीट युअर सेल्फ लव्ह युअर सेल्फ. भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओ सोबत. बाय.